महाराष्ट्रासह नागालँड, अरुणाचल प्रदेश, दिल्ली इतर राज्यातील गाड्या चोरून त्यांचे खोटे कागदपत्र तयार करून विक्री करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे. यात एकूण 9 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल 29 ट्रक म्हणजेच 5 कोटींच्या वर मुद्देमाल हस्तगत केलाय. यातील मुख्य सूत्रधार जावेद मणियार आपल्या इतर साथीदारांकरवी चोरी केलेले ट्रक त्यांचे खोटे कागदपत्र एका सहभागी परिवहन महिला अधिकारी यांच्या मदतीने बनवून त्या गाड्या विक्री करण्याचे काम करत होता. नवी मुंबई पोलिसांतील परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर आणि त्यांच्या टीमला याबाबतची माहिती मिळताच सखोल चौकशी आणि तपासाच्या आधारे या चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी अधिक माहिती दिली. स्टेट और इंटर डिस्ट्रिक्ट एक रॅकेट आहे ज्याच्यामध्ये ज्याच्याबद्दलची जी ट्रक चोरणे किंवा ट्रक अग्रीमेंट वरती विकत घेणे आणि अशा ट्रकची री रजिस्ट्रेशन करून विक्री करणे अशा रॅकेटची इन्फॉर्मेशन जेव्हा आमच्या मोटर व्हेकल सेलचे PI चांदेकर आणि त्यांच्या टीमला मिळाली, क्राईम ब्रांच नवी मुंबईचे ACP लांडगे आणि संपूर्ण क्राईम ब्रांचने याच्यामध्ये काम सुरू केलं आणि याच्यामध्ये जावेद मणियार या मुख्य सूत्रधारास आम्ही अटक केलेली आहे. ज्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये 10 गुन्हे आणि इतर राज्यांमध्ये 9 गुन्हे असे 19 गुन्हे दाखल आहेत. यांची मुदत अशी आहे की गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे चोरलेल्या गाड्यांचे किंवा जे लोक ओनर आहेत गाड्यांचे हप्ते भरू शकत नाही लोनच्या अशा गाड्या यांच्याकडनं अग्रीमेंटवरती घ्यायच्या की लोनचे हप्ते पुढचे आम्ही भरतो असं सांगून आणि मग अशी गाडी नंतर काही महिन्यांनंतर चोरी गेली म्हणून दिल्ली हरियाणा अशा ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर्ड करायची, त्या गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे, नवीन इंजिन नंबर चेसिस नंबर दर्शवून त्या गाड्या अरुणाचल प्रदेश नागालँड इत्यादी ठिकाणी रजिस्टर करायच्या, त्यानंतर तिथली NOC प्राप्त करून त्या अमरावती RTO नागपूर RTO त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आणि तिसऱ्याच माणसाला ती गाडी पुन्हा जेन्युन आहे असं समजून त्याची विक्री करायची. अशा प्रकारच्या रॅकेटमध्ये नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 29 गाड्या जप्त केलेल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणच्या 9 गुन्ह्यांमधल्या पण गाड्या अजून जप्ती करायचं काम आमचं सुरू आहे. याच्यामध्ये RTOचे 3 ऑफिसर्स असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर आणि ARTO रँकचे आम्ही अरेस्ट केलेले आहे. टोटल 9 लोक आतापर्यंत याच्यामध्ये अरेस्ट झालेले आहे. आता तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे.